मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात 1111 फूट लांबीचा तिरंगा झेंड्याची पदयात्रा काढत मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आलाय. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2020 साल हे जगातील सगळ्यात जास्त युवक असलेला देश हा आपला भारत देश असून युवकांच्या हातात भारताचं भविष्य असणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे युवकांनी देशभक्ती आणि देशाभिमान दाखवत देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचं आवाहन केलंय. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह युवक मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय महामंत्री आशिषजी चौहान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक मधुकरजी जाधव, प्रदेश मंत्री अभिजित पाटील, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे दिनेश वकील, स्वातंत्र्य सेनानी पन्नालालजी गंगवाल, महानगर अध्यक्षा प्राध्यापिका योगिता पाटील, महानगर मंत्री शिवा देखणे, कार्यक्रम प्रमुख उमाकांत पांचाळ यांची उपस्थिती होती. केलं पाहिजे. हा भारत सुखी समृद्धी अशा प्रकारचा भारत झाला पाहिजे.